जिल्ह्यातील दिवसाढवळ्या व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या आरोपींना जेरबंद करण्यात नंदुरबार पोलिसांना यश आले आहे. तळोदा तालुक्यात कापूस व्यापाऱ्यांना शस्त्र दाखवत 5 लाखांची लूट करण्यात आली होती. या प्रकरणी 10 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 6 घरफोडीच्या गुन्ह्यांचा उकल देखील झाला आहे. तळोदा तालुक्यातील दिवसाढवळ्या व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या आरोपींना जेरबंद करण्यात नंदुरबार पोलिसांना यश. तळोदा तालुक्यात कापूस व्यापाऱ्यांना शस्त्र दाखवत 5 लाखाची लूट करण्यात आली होती. या प्रकरणी 10 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 6 घरफोडींच्या गुन्ह्याची उकल देखील झाली आहे. तळोदा तालुक्यातील गुजरात लगतच्या सीमा भागात व्यापाऱ्याची वसुलीची रक्कम घेऊन नंदुरबारकडे परतणाऱ्या काही व्यापाऱ्यांना अडवत तब्बल 5,35,000 रुपयाची शस्त्राचा धाक दाखवत लूट केली होती. या संपूर्ण घटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये संतप्त भावना व्यक्त केल्या जात होत्या. या प्रकरणी व्यापाऱ्यांनी जिल्हा बंदची हाक दिली होती तर आमदारांनी देखील या घटनेप्रकरणी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. त्यामुळेच या घटनेनंतर आरोपीचा छडा लावण्याचे पोलिसांसमोर मोठे आवाहन होते. याचाच मागोवा घेत अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलाने या घटनेतील आरोपींचा छडा लावत नंदुरबार नजीकच्या नळव्यापासून एका गुन्हेगाराला ताब्यात घेतले. त्यानंतर या घटनेचा उकल झाला. या लुटी प्रकरणी नळवा गावातून 6 तर पाटुंदा गावातून 4 असे 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींच्या अटकेनंतर नंदुरबार जिल्ह्यातील 5 आणि गुजरात राज्यातील 1 अशा 6 घरफोड्यांचं गुन्ह्यांची कबुली देखील आरोपींनी दिली आहे. आरोपींकडून 4 दुचाकी आणि घटनेतील 2,31,000 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. तर घटनेत वापरण्यात आलेले कोयता तलवार आणि डेंगारे देखील जप्त करण्यात आले आहे. यातील एक आरोपी हा हिस्ट्री सीटर असून 10 मधील एक आरोपी हा पाटोंडा ग्रामपंचायतीचा कर्मचारी असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हे सर्व आरोपी 22 ते 35 वयोगटातील असून यांच्या अटकेनंतर अशा घटनांना पायबंद करण्यात मोठे यश येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी नमूद केले आहे. तर घटनेतील आयफोन आणि लॅपटॉप देखील लवकरच मिळवले जाईल असे पोलिसांनी माहिती दिली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा व विसरवाडी पोल्युशन हद्दीत त्याचप्रमाणे गुजरात राज्यामध्ये निझर पोल्युशनच्या हद्दीमध्ये रस्ता लुटीचे काही प्रकार या मागच्या 1-2 महिन्यामध्ये वाढलेले होते आणि त्यामध्ये एक टोळी सक्रिय झाल्याचं पोलिसांच्या निदर्शनाला आलेलं होतं. दिनांक 16 तारखेला तळोदा हद्दीमध्ये रस्त्यावर अशा प्रकारचा दरोडा पडला ज्यामध्ये मिरची पूड वापरून तसेच तलवारीचा आणि कोयत्याचा धाक दाखवून स्थानिक व्यापाऱ्याकडून 5,75,000 रुपयाचा मुद्देमाल हा लुटून नेलेला होता. अशा घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठपुरावा केला आणि मोठ्या प्रमाणात शोध घेतला असता 1 आठवड्याच्या आत यामधील 10 आरोपींना अटक करण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे आणि त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली तलवार, कोयता, त्याचप्रमाणे 4 मोटरसायकली इत्यादीसह गुन्ह्यात गेलेली 2,31,000 रुपयाची कॅश आणि मुद्देमाल हा निष्पन्न करण्यात यश आलेलं आहे. त्याचबरोबर अशा प्रकारचे महाराष्ट्र आणि गुजरात राज्यामध्ये यापूर्वी घडलेले 7 गुन्हे या टोळीकडून उघडकीला आलेले आहेत आणि त्यांच्याकडूनही त्या गुन्ह्यामधीलही मुद्देमाल हस्तगत करण्यात लवकरच पोलिसांना यश येईल. आणि ही एकच टोळी ही अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये कार्यरत होती, त्यामुळे आता या परिसरातील अशा लुटीच्या घटनांना पायबंद बसेल असा विश्वास वाटतो. मागील काही दिवसापासून नंदुरबार शहरातील व्यापारी व्यापारानिमित्त तळोदा किंवा नंदुरबार शहराच्या बाहेर जात होते, त्यांना लुटण्याच्या घटना ह्या निश्चितच वाढ झालेली होती. त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री संजय पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची टीम कार्यरत होऊन आम्ही अशा प्रकारचे रस्ता लुटीचे, दरोड्याचे गुन्हे करणारे 10 आरोपी त्यांना ताब्यात घेतलेले आहे. त्यांच्याकडून तळोजा येथील व्यापारी लुटलेला 5.5 लाखाचा गुन्हाही उघडकीस आलेला आहे. तसेच त्या व्यतिरिक्त नंदुरबार शहरातील 6 गुन्हे व गुजरात राज्यातील निझर येथील 1 गुन्हा हाही उघडकीस आलेला आहे. त्याची गुन्ह्याची कबूल दिली. सदर आरोपितांकडून आणखी बरेच गुन्हे उघडकीस होण्याची दाट शक्यता आहे.